तरी सनातन धर्माला शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर काँग्रेस बसणार आणि आता दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये काँग्रेसने त्यांच्या CWC बैठकीमध्ये ठराव केलेला आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. जशी सनातन धर्माबद्दल भूमिका घेतली नाही तसं याहीबद्दल हे सत्तेसाठी असलेला लाचार, जिहादींच्या मतांसाठी असलेला लाचार उद्धव ठाकरे काही बोलणार नाही हे असं सरळ स्पष्ट आहे. इस्रायल विरुद्ध हमास या सुरू झालेल्या युद्धाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही आता दिसू लागलेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला समर्थन देत भारत इस्रायलसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय, पण काँग्रेसने या युद्धाबाबत घेतलेली भूमिका ही नक्कीच विचार करण्यास्पद आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत काँग्रेसने पॅलेस्टाईन समर्थनार्थ ठराव मंजूर केला. पॅलेस्टिनी लोकांची जमीन, स्वशासन आणि अधिकारांना काँग्रेसने पाठिंबा असल्याचे म्हटले. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळते. काँग्रेसच्या या अशा निर्णयानंतर उद्धव ठाकरे मात्र दरवेळीप्रमाणे यावेळीसुद्धा गप्प बसल्याचंच त्यांनी म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयावर टीका करत राणेंनी एक प्रकारे ठाकरेंवरही निशाणा साधलाय. ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. काल काँग्रेसच्या CWC मीटिंगमध्ये पॅलेस्टाईन या समर्थनाची भूमिका घेण्यात आली. काँग्रेसने अप्रत्यक्ष पद्धतीने जे दहशतवादी तिथे हैदोस घालतायत त्यांना खुलं समर्थनच दिलेलं आहे. म्हणजे जे निरपराध माणसं मारली गेलेली आहेत आणि मारणारे जे त्यांना दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस खुल्या मनाने रस्त्यावर उतरलेली आहे. काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे जे दहशतवादी हल्ले झाले 26/11 असेल किंवा अन्य जे दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष पद्धतीने कसा पाठिंबा असेल आणि काँग्रेसची मानसिकता काय होती हे याचं प्रदर्शन करणार आहे. कधी सनातन धर्माला शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर काँग्रेस बसणार आणि आता दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये काँग्रेसने त्यांच्या CWC बैठकीमध्ये ठराव केलेला आहे. आता मला मुद्दा ह्या निमित्ताने असा विचारायचा आहे की जेव्हा सनातन धर्माला विरोध झाला तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलले नाहीत, तेव्हा मौनी बाबासारखे बसलेले एक चकार शब्द ना त्या DMK ठडकवलं ना त्या इंडिया अलायन्स मध्ये. तुम्ही सनातन धर्माला काय बोलत असाल तर मी इंडिया अलायन्सच्या बाहेर निघेन असा बाळासाहेब ठाकरेंच्या मुलग्यांनी बोलण्याची हिंमत दाखवली नाही. आणि आता काँग्रेसने जेव्हा सरळ सरळ दहशतवाद्यांची भूमिका त्या बाजूचं समर्थन केलंय ते केल्यानंतर आज 24 ते 48 तास होत आलेले आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. जशी सनातन धर्माबद्दल भूमिका घेतली नाही तसं याहीबद्दल हे सत्तेसाठी असलेला लाचार, जिहादींच्या मतांसाठी असलेला लाचार उद्धव ठाकरे काही बोलणार नाही हे असं सरळ स्पष्ट आहे. आज सकाळी त्याच्या नालायक कामगारांनी संजय राजाराम राऊतनी मोठं स्पष्टीकरण देत होता, इतिहास सांगत होता आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारातून हे लोक कसे लांब गेलेले आहेत. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा ह्यांना नैतिक अधिकार का नाहीये. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिली आहे याचं उत्तम उदाहरण
म्हणजे सनातन धर्म असो किंवा पॅलेस्टाईन संदर्भात काँग्रेसने घेतलेली भूमिका असो, दहशतवादांबरोबर राहण्याची जे काँग्रेसची भूमिका असो, आणि त्यांनाच मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे असो, या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत, हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत। म्हणून ह्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही। तुमची हिम्मत असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावून दाखवा। तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त असेल, मी आज पण बोलतो, यांची डीएनए चाचणी करा। तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त आहे हे सिद्ध करा, कारण का बाळासाहेबांनी या गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या। बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आजचा सकाळचा सामना हा त्या दहशतवाद्यांना अशा शब्दामध्ये बाळासाहेबांनी ठणकवलं असतं की इथून ते इस्रायल पर्यंत त्यांना ते थरथर कापले असते। पण ही हिम्मत उद्धव ठाकरे दाखवणार नाही, ज्याचा राजकीय लव जिहाद झालाय, जो त्या मतांसाठी एवढा वेडा झालेला आहे दहशतवाद्यांचा किंवा जिहाद यांचा, तो काय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा व्यक्ती नाही। त्याला बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांची शिवसेना याच्यावर नाव लावण्याचा अधिकार